मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. राज्यसेवेमध्ये 258 पदं जी आहेत कृषी सेवेची, ती ऍड झालेली आहेत आणि जवळपास 700 पेक्षा जास्त जागांची ही आता जाहिरात असणार आहे. आता या ठिकाणी हे नवीन पद या संदर्भातले फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये संचालक कृषीची 48 पदं आहेत, तालुका कृषी अधिकारीची पदं आहेत आणि कृषी अधिकारी गट ब ची कनिष्ठची या ठिकाणी पदं आहेत. अभ्यासकट ऍप्लिकेशनवर आपण एमपीएससीची अर्थात राज्यसेवेची तयारी करतोय, पूर्व परीक्षेची आणि मुख्य परीक्षेची. त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ भेटेल आणि या संदर्भातलं पुढचं सगळं मार्गदर्शन सुद्धा. बघा, 26 सप्टेंबरला या ठिकाणी हे ऍडिशन झालेलं आहे. आपण बघतोय राज्यभर आंदोलनं झाले, विद्यार्थ्यांनी खूप मोठा स्ट्रगल केला आणि त्याच्यानंतर ही कृषीची पदं जी आहेत यामध्ये ऍड करून ती जाहिरात या ठिकाणी काढलेली आहे. शुद्धीपत्रक याला म्हटलं गेलेलं आहे कारण की जाहिरात 29 डिसेंबर 2023 ची आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 असं आपण याला म्हणतोय. 29 डिसेंबरला या ठिकाणी 274 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. पहिला मुद्दा, आधी 274 पदं होती, त्यानंतर पुढे शुद्धीपत्रक आलं, 424 पदं झाली आणि आता नवीन हे शुद्धीपत्रक येत आहे. इथे 258 पदांचं मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचं, त्यानुसार या पदांचा समावेश करून या ठिकाणी नवीन बैठक झाली आणि यानुसार ही जाहिरात येते आहे. आता ही परीक्षा कधी होणार आहे, राज्यसेवेची परीक्षा म्हणजे सगळ्याच पदांची पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला होणार आहे, ती तारीखही या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे आणि त्या अनुषंगाने हे नवीन पद नेमके कोणती पदं वाढलेली आहेत आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. बघा, पहिला या ठिकाणचं जे पद आहे ते म्हणजे उपसंचालक कृषी गट अ च एकूण 48 पदं या ठिकाणी आहेत. क्लास वनचं पद आहे, 48 पदं आहेत. यामध्ये अनुसूचित जातीला 5, जमाती 3, विजा अ 3, भज ब 2, भज क 3, भज ड 1, इतर मागास वर्ग 6, एसईबीसीला 5, ईडब्ल्यूएसला 5, असे 33 आरक्षित आणि 15 अराखीव पद, एकूण 48 पदं या ठिकाणी आहेत. यापैकी महिलांना 14, खेळाडूंना 1 आणि दिव्यांगांना 2 पदं आपण बघतोय. पुढचं पद या ठिकाणी आहे ते म्हणजे तालुका कृषी अधिकारी किंवा तंत्र अधिकारी असंही त्या पदाला म्हटलं गेलं. 53 पदं आहेत, गट बचं हे पद आहे. इथे या 53 मध्ये 50 पदं आरक्षित आहेत. त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक 5, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 5, विमाप्र 3, इतर मागास वर्गाला 15 पदं या ठिकाणी आहेत. भजड 5, भजक 2, भज ब 1, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला 7-7 पदं या ठिकाणी आहेत. इथे सुद्धा महिला असेल, खेळाडू असेल आणि दिव्यांगांना आपण पदं बघतोय. पुढे सर्वात जास्त पदं जर या भरतीमध्ये कोणते असतील तर ती कृषी अधिकारीची पदं आहेत. आता याची पात्रता काय ती पुढे दिलेली आहे, ती आपण बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणाला फॉर्म भरता येतोय. कनिष्ठ व इतर म्हटलेलं आहे, कृषी अधिकारी 157 पदं आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी पदं तुम्ही बघताय, अनुसूचित जाती जमाती विजा इतर मागासवर्गाला ओबीसीला 65 पदं आहेत, विमाप्रला आहे, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसीला या ठिकाणी 16-16 पदं आहेत, ते तुम्हाला माहीत असली पाहिजेत. आणि अराखीव पदं 38 आहेत, 157 पदं या ठिकाणी आहेत. वेगवेगळे समांतर आरक्षण सुद्धा तुम्ही इथे बघतायत. आता मग इथे वयोमर्यादा काय, तर किमान 19 तारीख कोणती, तर 1 एप्रिल 2024 वयोमर्यादा गणण्यात येईल. म्हणजे आता खरं म्हणजे हे वयोमर्यादेच्या बाबतीत थोडासा हा गोळच आहे, त्यांनी लेटेस्टमधली वयोमर्यादा द्यायला पाहिजे होती कारण की ज्यांचं थोडंसं वय वाढलेलं आहे ते विद्यार्थ्यांना फायदा झाला असता. अराखीवला 38 मॅक्झिमम, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथांना 43, खेळाडू जे आहेत 43 दोन्हीकडचे आणि माजी सैनिक वगैरे त्यांना 43 आहे, दिव्यांगांना 45 वयोमर्यादा या ठिकाणी आहे. आता इथे एक मुद्दा आहे की 3 मार्च 2023 जी या ठिकाणचा एक जीआर आहे त्यानुसार 2 वर्षे एवढी शिथिलता या ठिकाणी या सगळ्या वयोमर्यादांमध्ये असणार आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या कारण की आपण बघतोय ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ही एक शेवटची परीक्षा इथे आहे. आता शैक्षणिक अर्हता काय आहे, कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे, इथे जर बघितलं तर महाराष्ट्र कृषी सेवेचे हे पद आहेत सगळ्यात महत्वाचं. मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या यामधली पदवी व त्याच शाखेतील अन्य कोणतेही समतुल्य म्हणजे पदवी किंवा पदवीला समान डिग्रीला समकक्ष अभ्यासक्रम ऍग्रीचा असला पाहिजे. त्याच्यानंतर इथे जे आहे तुम्हाला या ठिकाणी बीएससी कृषी, बीटेक कृषी अभियांत्रिकी किंवा तत्सम पदव्या ज्या आहेत त्या
समतुल्य म्हणून मान्य केल्या. तुम्ही म्हणाल समतुल्य कोणत्या, त्याला समकक्ष कोणत्या, तर बीएससी कृषी जैव तंत्रज्ञान, बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीएससी गृहविज्ञान, बीटेक अन्नतंत्र, बीएफएससी, बीएससी उद्यानविद्या, यामधली कोणतीही पदवी तुमची चालणार आहे. आता हे जे आहे बीएससी ऑनर्स, याच्याशी समकक्ष समतुल्य पदव्यांमध्ये उद्यानविद्येमधली सामाजिक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी बीटेक, जैवतंत्रज्ञान बीटेक, बीएससी ऑनर्स वनविद्या, बीएफएससी मत्स्यविज्ञान, बीटेक अन्नतंत्रज्ञान, बीएससी एमबीए, बीबीएम कृषी, बीबीए कृषी, त्याच्यानंतर बीएससी ऑनर्स, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, या सगळ्या पदव्या तुम्हाला या ठिकाणी समतुल्य आहेत, त्यांना हे फॉर्म भरता येईल. फक्त जे अंतिम दिनांक आहे फॉर्म सादर करण्याचा, मला वाटतं तो 17 ऑक्टोबर काहीतरी आहे, पुढे आपण बघूया. त्या दिनांकापर्यंत तुमचं ते सर्टिफिकेट आलेलं असलं पाहिजे, दिव्यांगांसंदर्भात दिलेला आहे. आता मुद्दा असा आहे, महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी यापूर्वी ज्यांनी अर्ज सादर केलेला नाहीये, तथापि शैक्षणिक अहर्तीनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरता ते पात्र आहेत अशा उमेदवारांकडून या ठिकाणी त्यांना नव्याने फॉर्म भरता येणार आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी फॉर्मच भरला नव्हता ऍग्रीसाठी पात्र आहेत. आता जे नव्याने अर्ज करणारे उमेदवार आहेत त्यांना फक्त कृषी सेवेकरता अर्ज करता येईल. म्हणजे आता नव्याने तुम्ही म्हणाल की माझं, मी दुसऱ्या परीक्षा मला द्यायची होत्या तेव्हा केला गेला नाही, आता माझं ते नाही, फक्त ऍग्रीवाले जे आहेत त्यांना नव्याने फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे. पुढे कमाल वयोमर्यादा मूळ जाहिरातीचीच असणार आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो. आणि पुढचा मुद्दा, ज्यांनी ऑलरेडी अर्ज केले होते तसे शैक्षणिक अर्थीनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरता ते पात्र आहेत त्यांना कृषी सेवेकरता विकल्प सादर करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे ऑलरेडी अर्ज केला होता पण तेव्हा ऍग्रीच्या जागा नव्हत्या, मग त्यांना आता त्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन येणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी आपलं टाकता येणार आहे की मला या ठिकाणी हे विकल्प द्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, नव्याने अर्ज करणारे उमेदवार जे आहेत त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशनवर जायचंय, चेक एलिजिबिलिटी बटनावर क्लिक करायचे आणि पुढची कार्यवाही करायची. पुढे मग माय अकाउंट वगैरे असेल, या डिटेल या जनरल बाबी जे आपण प्रत्येक वेळेस करतो. 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर हा फॉर्म भरण्याचा या ठिकाणी दिनांक असणार आहे. 17 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला चलनाद्वारे 21 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये फॉर्म भरू शकतात. मात्र तुम्हाला इथे फॉर्म जो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तो 17 पर्यंतच आहे, किंवा अर्ज सादर करायची तारीख 17 ऑक्टोबरच आहे. वयोमर्यादाचा दिनांक 1 एप्रिल 2024 आहे, ते मी आधी तुम्हाला बोललो. त्याच्यानंतर ही जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे, अपलोड करायची कागदपत्र ते तुम्हाला या ठिकाणी करावे लागतील, जे आधीचे नियम आहेत त्यानुसार. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणीच तुम्हाला प्रवेश देण्यात येईल, म्हणजे केंद्र जे असणार आहे तुमचे ते या ठिकाणीच असणार आहे, ते लक्षात घ्या. मित्रांनो, अशा पद्धतीने एक सुवर्ण संधी आहे. खूप साऱ्या स्ट्रगल नंतर, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नानंतर या ठिकाणी ही संधी तुम्हाला भेटते, तर याचं सोनं तुम्ही कराल असं मला वाटतं. आता जे नवीन मित्र आहे त्यांना अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर आपण सातत्याने अपडेट देत असतो. त्या ठिकाणी राज्यसेवा पूर्व जी आहे त्याची स्पेशल बॅच आपण चालवतोय. सगळे जे विषय आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतोय लाईव्ह, काही रेकॉर्डेड, मॅक्झिमम 90% रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे, काही थोडीफार लाईव्ह सेशन आपण त्या ठिकाणी घेतो. त्याच्यानंतर पूर्व आणि मुख्यची संपूर्ण बॅच या ठिकाणी आपण चालवतो आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. कोणाला काही अडचण असेल तर हा नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही समस्या असेल तर तुम्ही विचारू शकता बॅचला ऍडमिशन घेण्यासंदर्भात. चला, सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थांबतो, धन्यवाद.